मुंबईच्या गणेशोत्सवाची आपली स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. इथं गणेशोत्सव अतिशय भव्य प्रमाणात साजरा होतो. मात्र यंदा कोरोना संकटाचं या उत्सवावर काहीसं सावट आहे. सामाजिक अंतराच्या नियमामुळे अनेक ठिकाणची सार्वजनिक मंडळं गणेशोत्सव साधेपणानं साजरा करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जगभरातल्या गणेशभक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आरोग्य उत्सव साजरा करत आहे. भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आणि सुरक्षेच्या कारणास्तव कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या हेतूनं लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्त आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे. यावर्षी लालबागच्या राजाच्या बाप्पाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करायची नाही, त्याऐवजी गणेशोत्सव न करता आपण आरोग्य उत्सव साजरा करायचा. ह्या आरोग्य उत्सवाच्या अंतर्गत आम्ही प्लाझ्मा दान शिबिर, प्लाझ्मा डोनेशन कॅम्प, ब्लड डोनेशन कॅम्प म्हणजे रक्तदान शिबिर आम्ही योजलेलं आहे. 3 ऑगस्टपासून प्लाझ्मा दान शिबिराची सुरुवात झाली आहे. यंदा भाविकांना देखील आम्ही आवाहन करतोय की जास्तीत जास्त भाविकांनी घरात बसून गणरायाचं दर्शन घ्या आणि त्याच्यासाठी मंडळ कटिबद्ध आहे. मंडळाच्या वतीने विविध आमच्या ऑफिशियल फेसबुक पेज म्हणा, ट्विटर अकाउंट म्हणा, केबल नेटवर्क म्हणा, फेसबुक म्हणा, या सगळ्या सोशल नेटवर्क वर्किंगवरून आम्ही 24 तास मुंबईच्या राजाचं दर्शन घरबसल्या भाविकांना आम्ही घडवत आहोत. त्याचबरोबर यंदा बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन देखील कृत्रिम तलावात या गणेश मैदानातच आम्ही करणार आहोत. तर अशा प्रकारचा हा सुरक्षित गणेशोत्सव साजरा करण्याचा मंडळाचा मनोदय आहे. मुंबईत ठिकठिकाणी कालपासून घरगुती गणपतींचं आगमन झालं. यंदा या उत्सवाला कोरोनाचं सावट जरी असलं तरी भाविक उत्साहानं गणरायाचं स्वागत करत आहेत. गणपती तर आम्ही आनंदातच साजरा करणार, पण यावर्षी सगळी बंधनं असल्यामुळे आमची मूर्ती दरवर्षी 2.25 फुटाची असायची, तर यावर्षी आम्ही मूर्ती लहान केली आहे आणि आम्हाला झेपेल असाच कार्यक्रम आम्ही आखला आहे. पाहुणे बोलवले नाही आहेत, पण गणपती बाप्पा सगळी दुःखं, सगळ्यांची हरोद, सगळ्यांची दुःखं, अख्ख्या जगावर जे संकट आलं आहे ते लवकरात लवकर पार पाडावं अशी गणपती राजाकडे आमची प्रार्थना. या कोरोनाच्या माहोलमध्ये सुद्धा आम्ही ही गणपती उत्सव करणारच, मराठी माणसाची अस्मिता जपायसाठी आणि गणपती उत्सव सतत करण्यासाठी आम्ही ही घरगुती गणपती आणत आहोत. जैसे की बाप्पा की भक्ती आहे वैसेही सबके मतलब ऐसा कोरोना तो है पर बाप्पा पे भक्ती से मतलब अगर आएंगे तो पॉझिटिव वाईब्स भी आएंगे. तो इसके लिए गणपती बाप्पा मोरिया.